अगोदर राग यायचा पण एक जण त्याला काय म्हटलं होता बैल पळत नाही तुझा खुटीला कासर वगैरे तुझं लावायला लागतील त्या शब्दावरती आम्ही ऋषीला अगदी पेटलो आणि त्याच माणसाला आम्ही खुनसेनं दाखवलं की बैल म्हणजे काय असतो आणि नाद म्हणजे काय असतो तो आणि त्याच्यावरती आम्ही पुन्हा ह्याच्या पाठीशी ठाम उभाच राहिलो अगदी सगळ्यांच्या आपल्याला कसं एखाद म्हणजे मूल कसं आपलं कुठे सामन्याला गेलं हे कसं जिंकल्यावर आपल्याला आनंद वाटतो तसं आम्हाला पण ते आता तसं म्हटलं तर तो नाद एकदम चांगला आहे पुण्याचा नाद आहे बसवेश्वराची सेवा आहे यातून आता यश पराजय ही काय घटनेच्या म्हणजे त्या बाजू त्याची लय सेवा आम्ही करतो एखादं कसं एखादं जिंकणार एखादा हारणार ती काय सगळीकडेच असते तेव्हा आम्हाला काय वाटत नाही त्याचा आता ती जेव्हा आपण तिथं आहे एक वेगळाच आनंद येतो तिथनं बघण्यात आनंद वेगळाच माझा जॉब आहे का सोडला आता जॉबला नाही जॉब म्हणजे विनवण्या माझ्या केले ते विनवण्या केल्या गेल्यात की पोर एवढी शिकवून हे करून बिनकामाची ह्या बैलगाडीच्या क्षेत्रात किंवा बैलांच्या पाठीमागे लावली ती त्याचा पैसा त्याचा पैशाला आता मागणी त्याला 25-30 लाखापर्यंत मागणी झाल्या पैसे करून मोकळं व्हा बंगला बांधा घर बांधा तर मला आसुरी संपत्तीच्या मागे असल्या जीवाला सोडून आसुरी संपत्तीच्या मागे जायचं नाही हेच माझं ध्येय आहे मुलगच लावले अगदी अगदी जीवा भावाचं म्हणजे माझा तिसरा मुलगा आहे हा फक्त भगवंत आहे माझ्या पोटाला आल्यागत भगवंत आलाय हा एवढेच माझे म्हणजे जास्त त्याच्यावरती हे आहे मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉनही दाबा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहे रायबाग येथे आलो आहे वडे रायबाग येथे आलो आहे आणि इथे गरीबाच्या धावणीला एक चांगला आणि नामांकित बैल आहे परंतु त्याला आज आजपर्यंत कुठल्या चॅनलच्या मार्फत किंवा तो कुठंच दिसला नाही परंतु त्या बैलामध्ये एवढं गट्स आहेत मित्रांनो कि बस त्याला गेम चेंजर म्हणतात गेम चेंजर फरशा तर नमस्कार काका नमस्कार काका कुठं आणला होता बैल हा वांगीतून आणलेला वांगीतन किती कधी किती महिन्यात असताना आणलेला काय 3-3.5 महिन्याचा होता म्हणजे कोणी आणला होता बैल तो काय तसं बैल सायकल येऊन आणण्यासारखा होता कोणी एकदम हा रोहन आणला माझ्या मोठ्या मुलांना माझ्या म्हणजे काय काय सिच्युएशन आणली तो एकदम लहान एकदम म्हणजे काय त्याची सिच्युएशन म्हणजे आपलं नुसतं आणायचं म्हणून आणला होता असं घरी आणल्यानंतर त्याला तुम्ही काय म्हणलं काय त्याचं नावच आम्ही परश्या ठेवलं परशुराम त्या दिवशी आणल्या दिवशी आणि पुन्हा आणल्यानंतर त्यानं आमचे पूर्णपणे एक चालना वेगवेगळ्या द्यायला सुरुवात त्याने केली नाही आणलं तुम्ही ज्यावेळेस इथं आणला घरी जेव्हा तुमच्या मुलांना आणला इथं त्यावेळेस तुम्ही काय म्हणलं कशाला घेऊन आलाय कशाला घेऊन आलाय म्हणले असला बिनकामाचा बारका
केवढा असेल कोकरा होऊन होता अगदी सायकल नेण्यासारखा होता तो कोकरा एवढा. किती लागणार भाड्याचं? 3000 रुपये. भाड्याचं 3000? म्हणजे कोणाचा मित्र असा होता का आपलं कसं? नाही असं झाडाखाली बांधलेला येता येता बघितल्या म्हणजे घ्यायचा. विचारलं तर 5000 रुपये किंमत सांगितली तिने तो आम्हाला. किती महिन्याचं होतो असं? साडेतीन चार महिन्याचं. तुटलं होतं का पेज? तुटल्याला ती गई दिली तिने. गई दूध नव्हतं? दूध नव्हतं. गई देऊन टाकले तिने झाडाला तिथं वैरण तिथं सगळं त्याला हलवतच नव्हती. म्हणजे त्यांना पण विकायचं होतं पण त्यावेळेस शर्यती चालू होत्या. बंदीमध्ये आणलं का? बंदीमध्ये किंमतच नव्हती महिला. मग शिकवलं कसं काय? शिकवलं पहिल्यांदा आम्ही सायकलचं शिकड केलं तेव्हा चालवायचं शिकवायचं. परत आमच्या गावात शिवाजी नरण म्हणून आहेत त्यांचा बैल होता त्यावर फेरडा कोण वांगीचा परत बादल त्यावर फेरा टाकला आणि तिथनं मग पाया लागल्या. परत कनेखेडचा राजा म्हणून सवलीत छोटा राजा तो परत आम्ही आणला सांभाळायला. सांभाळायला त्याच्यावर दोन पहिली शरीर आम्ही मुलांना गेलो केली. बिनजोडचे किती रुपयाची होती शर्यत? शर्यती 2000 रुपयाची. आम्हाला कळत नव्हतं की तो बैल कुठल्या खांदी पोहतो बाहेरून कुठला टाकायचा काय कळत नव्हतं. म्हणजे बैलगाडी क्षेत्रात ह्या बैलांना आणलं तुम्हाला? म्हणजे माहित नव्हतं कुठला खांदा काय तसलं काय विषय झोपायचं कसं तरी माहित कसं? झोपायचं आपलं बघायला जात होतो शर्यती आणि हा पवनची पहिल्यापासून बैल आहेत त्यामुळे ती पहिल्यापासून बघितलेली तिथं जवळ. बैल नेताना मी शर्यतीला इथं 3.5 किलोमीटर मुलांना करा चालवत नेली आम्ही चालवत. आणि तिथे गेले गेले आम्हाला असं बांधून दिली नव्हती बैल गाडी सांगितलेली. गाडीचा घोटाळा झाला तर मग गाडी आली नाही. मग 8:30 वाजता आम्ही तिघ चौघ जण बैला मागाशिले कोण येत नव्हती. दोघ तिघच आम्ही कारण नाव पिन नव्हतं तर आपला एवढा पळत पिन नव्हता. पहिल्यांदाच आम्ही नादात असल्यामुळं दोघ तिघच आम्ही बैल घेऊन गेलो. ह्याच्याबरोबर दुसरा पायऱ्याला कोण घातलं होतं? नाही तिथं आपल्यापैकी सांभाळल्या तिथं बैल घातला. काय नाव? राजा. राजा. राजाला दोघाला घातलं मग ती कुणी जिंकली शर्यत काय? आम्हीच केली शर्यत. जिंकली पहिली शर्यत? 2000 रुपये. माझ्या वाढदिवसानिमित्त शर्यत धरलेली आम्ही. माझा बर्थडे होता त्या ती झोपून दिलं होतं तसं खाली गेलो वर आलो सगळे म्हणले मारखणार चालू होत आणले ती शर्यत झाली चालू होत आणल्यानंतर हसले असतील लोक राव तुम्हाला. म्हणजे असं कधी वाटलं नाही की बाबा चालवत घेऊन चालू पण खेळायची शर्यत एवढं डोक्यात होते मग कशी पण असं जर गेलो नाही तर मग म्हणणार आलंच नाही विषय. मग गाडीचा वाटा झाला तर नेशी नंतर परत शर्यत सुरू झाली त्यावेळेस किती महिन्याच होतो असं? म्हणजे किती वर्षाचं होती तेव्हा शर्यत केली? आम्ही आणलं 7-8 महिन्यात शर्यत केली. 8 महिन्यात म्हणजे 3.5 म्हणजे 11 महिन्यात तुम्ही बिनजोड पहिली केली आणि नंतर शर्यत चालू झाल्या. शर्यती चालू झाल्या निकाल लागला किंवा शर्यत चालू झाल्यानंतर कुठल्या मैदानात पहिल्यांदा झोपला? शर्यत चालू झाल्या पहिल्यापासून नाही ती बंदीच मैदान खेळलं. निकाल नुसता भेटला नव्हता आत्ताही निकाल लागला त्याच्या आम्ही भरपूर मैदान खेळू झाले तर 2-3 दिवसांना झाले तर राहत. आतापर्यंत 1 नंबरची फायनल किती केली? आतापर्यंत 1 नंबरची म्हणले तर तसं 10-12 फायनल झाली. नाव सांगा. शहबा एक तांबव्यावर आत्ता एक केलता आणि त्याच्या मग वांगी झाली. वांगीला पलूस एकदा 1 नंबर केलता. विटा त्याला 2 नंबर केलता. भरपूर गावात म्हणून नाव देणार राहत नाही. काका गरीबाच्या बैलांना पैर भेटत नाहीत म्हणजे आता तुम्ही पैर घालताना कसं घालता काय? असंच की विचारून करून मग घालताय का घालताय का करून लागायचं पोहोचू का नाही पोहोचू का नाही तिथे हेटल ना करायची सारखी लोक म्हणजे बाहेरची मोठी लोक वरती येऊन देणार नाही ती असंच करत करत त्या बैलानं आमचं म्हणजे त्याच त्यांना दाखवायला सुरुवात केली उजेला त्यांना. म्हणजे सुरुवात केली म्हणजे 2-3 नंबर बैलाच्या आज तुमचा 1 नंबर मध्ये पळतोय. आता कोणी तुम्हाला म्हणजे महाजी गरज नाही विचारायला येते सारखे विचारायला येतात म्हणजे प्रत्येकाच दिवस येतात. सुरुवात केली त्यावेळेस तुम्ही कुकरू घेऊन आलाय म्हणून कावला त्यांना. स्वभावला कसा आहे उद्योग? स्वभावला अगदी अगदी शांत बैल एकदम म्हणजे एखादा माणूस ऐकणार नाही एखादा मुलगा ऐकणार नाही असं तो सगळं म्हणजे ऐकतो तो आमचं. कसं असतं वातावरण म्हणजे सांगा? त्याचं वातावरण असं आहे की त्याला उठल्या कार परसू म्हणून म्हटलं तर ते बरं आणि जायचं अगोदर चोळायचा त्याला चोळलं तर ते वैरण किंवा भरडात खाणार नाही तर ती
इसकटून देणार हा रुसतो अगदी घरातल्या मुलांच्या उठलं की अगोदर त्यापाशी जायचं ते राजा होता त्या राजाला दोघाला जाऊन चोळायचं एकमेकांना चोळलं मग पुन्हा खुश होत दिवसभर नाही जर नाही चोळलं तर मग तुम्हाला टाकणार रुसणार दिवसभर त्याच म्हणजे नियोजन कुणाकड असत काय नियोजन ती सापचा आशिष म्हणून काय ती सागर म्हणणे नियोजन करायला लागली ते पहिला ते करतात ना आणि घरचं नियोजन चाऱ्या पाण्याचं वगैरे चाऱ्या पाण्याचं कधी करतो बारका आणि मदर पण असते ना तुमची काय हा मम्मी तीच घरातली करते सर आता आठवणीतलं मैदान त्याचं सांगा की नाही आठवणीतलं तसं म्हणलं तर आम्ही आता वांगीला गेलो ह्याला नागटणला मागलो महाराष्ट्र केसरी मैदानला गेलतो दुसऱ्या बैलावर परत बैल कोण देत नव्हतं अशीच आमचा पाहुणा त्यानं बैल बघितला तिथं आम्ही राहिलो महाराष्ट्र केसरी आदत मध्ये असताना महाराष्ट्र केसरी झालो बैलाला असं जेव्हा चर्चा होती खुनशीचा जेव्हा येतो बैल जास्त पोहतो आम्ही गेलतो घासाघाशी झाली होती आणि काल डबल करायला लागली गाड्या डबल सोडल्या डबल सोडल्या चौथा फेरा परत हा निवडका नसतो वजीर पोहत होता चलीकडं आणि आमच्याकडे हिरो होता तेव्हा डबल सोडल्या तेव्हा बैल खाली सुट्टीला आमच्याकडनं गडबड झाली ती बैल पुढल्या पायावर गेलता ठेसकाळ परत उठून पाहा सगळी म्हणजे मारखाना ती वरडत गेली आम्ही पण गेलो पुढे निम्म्याच्या पुढे गेल्यावर बैल पोहतो निम्म्यानं जास्त पुढे निकाल लागल्यावर ड्रायव्हर उभा राहून गेलता आदत मध्ये कोणती कोणती म्हणजे मैदान ठळक पाहिजे सांग आदत आदत मध्ये शहबाव एक वांगी निवरी आता निवरी डबल मैदान आले आता आदत मध्ये राहिलो आपल्याला नागटान परत विटा विटा सोवाडीचं पण मैदान गेल त्या राहिलेलो भावनगरला राहिलेलो पोलूस मध्ये पोलूसला आणि तिकडं वडूज ओढला एका राहिल्या दररोजला आणि एवढे मोठी केलेत पण नाही एवढे ही नाही ज्यावेळेस आता विषयावर नेऊ आता गरीबाच्या धावणीचा बैल आहे सुरुवातीला गरीबाला कोण वस्त्र देत नाही ते वायती वगैरे ते तर असं कधी एखादं आठवणीतलं क्षण म्हणजे त्याचं नाव सांगू ना पुढच्या माणसाचं परंतु आठवणीतलं क्षण की आपण तुम्ही बैल मागितला पण बैल नाही दिला म्हणजे असं कधी झालंय कधी गरीबाला बैल लय जाणला मागितला असं एखादा किस्सा सांगा की बैल मागितला मागितला परंतु दिला नाही पहिल्यांदाच आम्ही जेव्हा खेळत होतो ना पहिल्यांदा आपल्या इथं बंदी तर मैदान खाल्ल्या साईड व्हायची घाटाखाली बैल मागे त्याला बैल कोण देत नव्हतं तेव्हा आमची पण म्हणजे परिस्थिती काय नव्हती दुधाचा पगार येईल तेवढ्या माझ्या नावा दूध जायचं पगार आला मी तसंच बैल पगार ह्याला मैदानला न्यायचं मैदान घरी काय रुपये देत नव्हतो आणि तेव्हा बैल मागायचं कोण देत नव्हतं मग कोण म्हणणार खालच्या ओढीला एवढं तर आम्हाला बैल तुमचा पल कोण राहील का वरील का गावात नवीन तसंच होतं बाहेरची बिन तशी होती ओळख पण नव्हती एकदा असंच बोलत बोलत म्हटलं घाला तरी बघा कमी पडला तर हायच कासर काढून सोडून देतो जर तुमच्या बैलाला जर वाढून पळा तर बघू म्हणले मग तेव्हाच जरा गावातली पण बोलत होती बाहेर गेलो पळायला तिथं तेव्हा खालच्या ओढीला त्या बैलानं आम्हाला बाहेर घालावं ती वासरानं बाहेर काढलेली त्या बैला होय म्हणजे आता शर्यती चालू झाल्यापासून जे आता वायदीचा प्रकार निघाला तिथनं म्हणजे शर्यत चालू झाल्यापासून तो पळतोयच नव्हता म्हणजे तो नावाचाच राहिला कंटिन्यू काका आता ह्यांनी सांगितलं की दुधाचा पगार घरच्याचा परिस्थिती बघा एका मैदानाला किती खर्च येतो तरी नाही म्हटलं तर 3000 रुपये खर्च यायचा एका मैदानाला नाही आता म्हणलं 10-15000 रुपये खर्च येतोय आता दुधाचा पगार तुम्ही असं कधी तुम्हाला कधी राग आला नाही का की बाबा आता 3000-4000 आपल्या महिन्याचा महिन्याभर दूध घालायचं तेव्हा त्याला एकाच मैदानात दूध अगोदर राग यायचा पण एक जण त्याला काय म्हटलं होता बैल पळत नाही तुझा खोटीला कासर वगैरे तुझं लावायला लागतील त्या शब्दावरती आम्ही इर्शीला अगदी पेटलो आणि त्याच माणसाला आम्ही खुनसेनं दाखवलं की बैल म्हणजे काय असतो आणि नाद म्हणजे काय असतो तो आणि त्याच्यावरती आम्ही पुन्हा ह्याच्या पाठीशी ठाम उभाच राहिलो अगदी सगळ्यांच्या विरोधात म्हणजे म्हणजे काय जर झालं पैसे काय सगळे कष्ट करू पण बैल एक नंबर मध्ये काढवाय आता तुमचा एक नंबर मध्ये पळतोय का त्याचं आठवणीतलं मैदान तुम्ही सांगा की बाबा खरोखर त्यानं म्हणजे एक असं आठवणीतलं मैदान शिवणीला झालं पहिलंच शिवणीचं मैदान असं झालं की गाड्या सोडल्यानंतर म्हणजे त्याची फॅसिलिटी केली अगोदर म्हणजे गाड्या सोडतानाच झेंडा दुसऱ्या गाडीवरती टाकला त्या गाड्या दोन्ही सामान आमच्या आल्या आमची गाडी पुढे असून सुद्धा आम्हाला तो निकाल दिला नाही सामान निकाल द्या तरी पण निकाल दिला नाही पुन्हा त्या पंचाने दोघा चौघांनी मामांच्या आमच्या मुलांनी जरा ते स्टंट जास्त केला पुन्हा गाड्या त्या सोडल्या
त्यावेळेला बैलानं आमची इतकी शान राखली की 50 फुटाच अंतर ठेवून ती गाडी मारली आणि त्यातच आम्हाला म्हणजे आनंद पाहिला तो तिथंच सुरू झाला. आता गरीबाच्या घरचा पैलवान एक प्रकारे बैल गरीबाचा घर म्हणजे जसं पैलवान गरीबाच्या घरचं चटणी भाकरी असतो तर ह्याला चाऱ्यामध्ये काय देता तुम्ही काय 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 असतं काय चाऱ्यामध्ये त्याला आम्ही उडदाची डाळ खपरी पेंड आणि गव्हाचा म्हणजे घरच्या गव्हाचा आट्टा आम्ही तयार घरातच करतो आणि मक्याचं त्यात वायचं मक्क पण भरडून घालतो असा हा त्याला खोराक असतो आमच्याकडे. कधी कधी बोरा अंडी चारायचा हे करायचं म्हणजे पण तो एवढं लय नाही त्याच्यात आहे. आज आपल्या खिलार वाचवण्यासाठी काय काय केलं पाहिजे? खिलार वाचवण्यासाठी पहिल्यांदा गोधन आपल्याला महत्वाचं आहे. प्रत्येकानं प्रत्येकाने दावणीला एक एक आपली साधी गाय म्हणजे गोमाता ही पाहिजेच प्रत्येकाची आणि ती असल्यानंतरच आपोआप हे खिलाराचं उत्पादन वाढतंयच आणि शिवाय आपली पण त्याच्यावरती मर्दी होत्या. बैल घेताना काका आता आपण काय 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 लोक बाजारात किंवा गाडीत वासर घेते ते तर घरच्या गाईचं गाई जर पाळून वासरू तयार केलेलं बरं का विकत आणलेलं बरं? घरचं तयार केलेलं चांगलं अशी माया बी बसती आणि तोही आपल्याला माया देतो आणि आपलाही आनंद अगदी उपाळून जातो त्याला बाहेरच्या पेक्षा घरचं अतिशय चांगलं घरचं तिची सवय चांगल्या सवय सांगा की काकाच्या त्याच्यात सगळ्या सवयी चांगल्या आहेत म्हणजे आता कुठली एका त्याला म्हणजे कधी त्यानं मारलं नाही कधी लात मारली नाही कधी धुताना कधी म्हणजे हे करून दिलं नाही वैरंग घालताना कधी त्यानं म्हणजे त्याच्या सगळ्या सवयी ज्या एवढ्या आहेत त्या तेवढ्या अतिशय एखाद्या माणसासारख्या आहेत. धोक्याच्या ठिकाणी गाडी नियंत्रण हा त्याचं गेम चेंजर नाव आहे. गेम चेंजर प्रत्येक फळावरती वेगळं तो करणार पहिल्या फेऱ्यापासून शेवटच्या फेऱ्यापर्यंत त्याचा काय कुठलाच अंदाज लागून देत नाही पुढच्या. परशा गेम चेंजर परशा नाव तुम्ही परशुर पहिल्यापासून गेम चेंजर नाव कुठल्या माहिती? आमच्या लहान मुलानं काय केलं त्यातनं म्हणजे त्यानं एक दोन तीन हे केलं मग त्यानं त्याची तयारी केली अशी की आपला काय करतोय कोण तर पहिला अंदाज पहिला बैलाबरोबर अगदी पहिला फेरा अगदी समान त्याच्याबरोबर पडणार पण दुसऱ्या फेऱ्याला जर ती लय जर म्हणजे काय असला तर त्याला वाढून पळायला जाय तिसऱ्याला तर त्याविषयी जास्त पळणार आणि आज पळाला तसा उद्या दुसऱ्या फळावर पळणार नाही वेगळंच काय तर करणार. काका आता असा एक प्रश्न आहे की काय काय म्हणजे माणसं बैल देतो म्हणते ती म्हणजे आता कसं होतं आज गरीबाचं आज तुमचा जरी पळ असला तर उद्या एखाद्याचा एखाद्याचा पळणार आहे तर काय काय वेळेस काय होते माहिती आहे का? एखाद्याला आपण फोन लावला किंवा एखाद्या माणसाचं असं म्हणणं की शेतकऱ्याच्या एखाद्या गरीबानं फोन लावला की बाबा बैल दिसेल का 4 तारखेच्या मैदानाला किंवा 8 तारखेच्या मैदानाला असं म्हणतोय तर हो म्हणायचं परत मैदान यादल्या दिवशी नाही म्हणायचं त्याला कितपत योग्य आहे ती? हे अतिशय चुकीचं आहे म्हणजे तसं म्हटलं तर एखादी हुरूप असते माणसाला ती हुरूप ढासळण्याचं काम आहे इकडे वस्तू म्हणजे त्याला वरवरती निघून द्यायच नाही त्याच्या बैलालाही आणि त्याच्या त्या मालकालाही ही माणसाची प्रवृत्ती जास्त हे आहे. तर आता तुझ्याकडे येतो काय काय बैलांना आतापर्यंत बदल घडवला तुमच्या? बदल तसा घडवला म्हणजे त्याच्यापेक्षा आपलं पहिले जी आमची राहणी होत का घरची परिस्थिती बैल आल्यापासून सगळं नवीन नवीन होत गेलं. असं काय नाही की बैल आल्यावरच बैल पळवल्यावर रिवर्स जाते काय नाही म्हणजे बैल पळवले तर म्हणजे बैलाचा विषय नाही. काका आपल्या घरी बैल किंवा गाय खिलार जातीचं जर हे असलं काय समाधान भेटतो? अतिशय आनंद भेटतो समाधान म्हणजे आनंदी आनंद वातावरण आपल्याकडे. आजपर्यंत असं मला माणूस दाखवा काका की ज्याच्या घरी खिलार गाय आहे त्याची परिस्थिती गळाटली आणि जगली ते वरच काढते काय विषय ते भगवंताचीच आहे हो 33 कोटी देवच तिच्या पोटामध्ये त्यामुळे ते कोणत्या ना कुठल्या तरी रूपात त्या असणाऱ्या म्हणजे मालकाला ते गुण दाखवते. सगळं नियोजन मावशी करतात हे ज्यावेळेस कुठं बाहेर जातील त्यावेळेस परश्याचं नियोजन मावशी आणि अगदी लेकराच्या माया लेकराला जसं समजून सांगतात परश्या उठ म्हणले की परश्या उठणार मावशी इकडे तर मावशी परश्याचं सगळं नियोजन लहानपणापासून आतापर्यंत तुम्ही बघत आलाय परश्याला काय सांगताल परश्याबद्दल? परश्या काय लहानपणीपासूनच म्हणजे पोराणी पण माझ्या दोन्ही पण पोराणी आणि आम्ही पण घरच्या एखाद्या मुलासारखं सांभाळले त्याला
म्हणजे कसा असतो स्वभाव परश्याचा मावशी, म्हणजे अगदी तुम्ही एकदम त्याला मुलाप्रमाणे बघितलं मागायची की पाठवून हात फिरवता, म्हणजे त्याला सगळं कळतं बोललं काय विषय? म्हणजे कसं त्याला सवयच लावलेली आहे ना आम्ही पहिल्यापासून त्याला, पोराने आमच्या दोन्ही पण म्हणजे असं लहान आणल्यापासून त्याला म्हणजे सवयच लावलेली आहे. म्हणजे खाया टाकलं तर तो आदरानच खाया घ्या, खायला त्याला खा म्हणलं तरच खाणार, नाहीतर म्हणजे असं त्याला जर नाही केलं तर काय विषय, डायरेक्ट टाकून गेलं त्याला बोललं नाही तर खाणार नाही काय विषय? कारण ती मयाच बसलेले ना आम्ही, कसं एखाद्या पोरासनी लहानपणीपासून असं चारतो तसं त्याला आमची पोर चारते. ते म्हणजे काय त्याच ही ज्यावेळी नसतं त्याचं नियोजन कसं करतात तुम्ही, म्हणजे चाऱ्याचं पाण्याचं वगैरे ते देतो करून? म्हणजे भीती वाटतच नाही आम्हाला, म्हणजे एकदम असं बैल आहे बैल आहे असं वाटतच नाही आम्हाला, एकदम लेकरून लेकर असल्यागत. म्हणजे अनेक वेळा म्हणजे जर बाहेर असतो मैदानात बरेच दिवस, कधी कधी महिना महिना दीड दीड महिना कधी बाहेर असतो वर्षा, तर घरी करमत कधी? नाही करमत आम्हाला. एखादं कसं लहान मूल जर घरातून कसं बाहेर जात करमत नाही, तसं आम्हाला पण होत. वर्षाने एखादं फायनल जिंकल्या किंवा गुलाला आल्यानंतर काय सिच्युएशन घर, म्हणजे काय तुमचा आनंद असतो मावशी? आपल्याला कसं एखादं म्हणजे मूल कसं आपलं कुठे सामन्याला गेलं हे कसं जिंकल्यावर आपल्याला आनंद वाटतो, तसं आम्हाला पण ते बैल जिंकून आले की आनंद वाटतो. वर्षाचं तुमचं नातं काय हो मावशी तुमची? आमची दोन मुलं आहेत तसेच आम्ही तिसऱ्या म्हणूनच सांभाळतो आम्ही. माहितीये का, एक वर्षानं एक आमच्या धाकट्या पोरानं गुलाल म्हणा किंवा फायनल म्हणा किंवा हे असेल ते वळणं या आठवड्यात एक दिवशी आमच्या चालूच आहे आरती घेऊन, मग लहान मुलाला परश्याला, आणि हीच आम्हाला सवय लागली अगदी असं. आता तो जर नसला किंवा मुलं घरात बसली तर आम्हाला उभं वारं सुटतं, अशातला प्रकार आहे त्यांच्यावर, इतका जीव आमचा त्याच्यावरती बसलेला आहे. काही गरीबाचा नाद आहे का? गरीबाचा नाद, गरीबाचा नाद अतिशय चांगला आहे हा तुम्हाला सांगतो मी. ह्याच्यातून एक काहीतरी गोधनाची सेवा होत्या, एका मुख्या प्राण्याची सेवा होत्या, आणि दुसरी गोष्ट मुलांना वायंडा नाद लागत नाही. आता माणसं म्हणते ती की नाद चांगला नाही अमकं नाही तमकं नाही, पण हा नाद तसा म्हटलं तर पूर्णपणे पुण्याच्या मार्गाचा नाद आहे. आता असं म्हटलं तर दारू पिऊन मग किंवा कुठं इतर वांग ना ह्याला मार्गाला मुलं जाते ती, त्यापेक्षा हा नाद उठलं की आता ते रात्री रात्र तर बरं इथनं गावात आण इथनं वैरण आण इथनं हे करते, पण त्या जनावराला ते सांभाळणार. आमच्या शेजारी प्रवीण म्हणून आहे, हे कुणीकडे जर गेला तर खराटे एवढी का वैरण परत त्या जनावरांसाठी आणणार, ह्याला नाद लागेल का चांगला बेकार? किंवा माझी मुलं, माझी मुलं पण पाटी पाटी म्हटलं तर त्याला ती गवत आवडतं गवत आणणार, मक्यानं आवडतं मक्यानं आणणार, कोंबाटे आणणार, म्हणजे त्यांना त्याचा एक सोच वेगळा. इतर वांगणार नादाला लागण्याविषयी ते असं तसं म्हटलं तर तो नाद एकदम चांगला आहे, पुण्याचा नाद आहे, बसवेश्वराची सेवा आहे यातून. आता यश पराजय ही काय घटनेच्या म्हणजे आहे त्या बाजू. आता मावशी जिंकल्यानंतर आनंद सगळ्याकडे असतो असतोय, पण हारल्यानंतर कधी तुम्ही त्याचा राग राख कधीच केलं नाही, त्या दिवशी तर तिची लय सेवा आम्ही करतो. एखादं कसं एखादं जिंकणार एखादा हारणार ती काय सगळीकडेच असते, तेव्हा आम्हाला काय वाटत नाही त्याच. आता त्यानं कुणाला सांगायचं की माझं हे दुखतंय ती दुखते लगेच कळत नाही, त्याला सवय कसं आहे माणूस जर आलं ओळखीचं जरी माणूस आलं त्याला चोरायची सवय, त्यामुळे तो बरोबर माग सरकतोच की ते माणसाने कळतच घ्यायला चोरायचं त्याच्या चेहऱ्यावरती लगेच कळत. आमची सगळी कुठली एवढी पोरं बसलीच नाही, कोणी आली तर ते चोरते त्याला. तुम्ही सगळी बैला बरोबर असता काय काय बोलसाल बैलाबद्दल? बैलाला काय आपल्या पहिल्यापासून म्हणजे एक पारख्या भावाप्रमाणे आम्ही त्याला जपल्याकडे जपले, त्याला जर असं कोणी चोरलं बिल नाही तेवढे नाराज होतो, त्याला चोरलं पाहिजे असं सांगून ठेवलं हा तरच कायमचं. आणि इतर ही दागवण सोडून जर कुठे गेला तर ते जेव खात पण नाही खायचं, काय खात नाही. मग आम्ही मोठा भाऊ किंवा मी माझ्यापैकी दोन्ही पैकी घरातलं कोण ना कोणतं त्याच्यावर पाहिजे, तर मध्ये बैल तिकडे कन्हे गेला सांभाळता महिनाभर, तर ह्याला मोठ्या भावाला तिकडे पाठवलं तेवढ्यासाठी बैलासाठी बैलासाठी तो खातच नाही. मग दसरा काढला की असा बैल असाच थांबणार, उपाशी तर उपाशी चार दिवस थांबतो बैल. बैलाचं नियोजन कोण करतं, म्हणजे सुट्टीला म्हणा ड्रायव्हर म्हणा किंवा पायऱ्याचं नियोजन कोण कोण कसं त्यांची नाव सांगायला तुम्ही? ते पहिला नियोजन आपलं सापचा आशिष म्हणून आहे तो एक, नंतर अक्षय लेंगऱ्याचा सागर मधने म्हणून, नंतर विशाल भोसले कनेरखेडचा, आणि त्यांचा बैल आपण आणलेला सांभाळायला, आणि तेच त्यांचा मालक भोसले म्हणून आहे कनेरखेड, ते बैलाची गाडी मारते ते.
आणि दत्ता बदवले हे असे तिकडले माहिती. ड्रायव्हर कोण आहे? पप्पू ड्रायव्हर म्हणा कनेरकडे. म्हणजे ड्रायव्हर एकच असतो तुमच्याकडं? ते आणि आपली गाडी आपले ड्रायव्हर बदलले असते. कसं आहे इकडच्या भागात आलं की सुनील वांगे विशाल लक्कन अमराबूचा हे दोघं ती गाडी मारते तिकडं. तिकडं इज ड्रायव्हर म्हणजे बैल तिकडं असतो ना त्यांचा बैल आपल्या एवढं ती एक गाडी मारते. बरे ड्रायव्हर गाडी घेऊन गेले असं काय बैलाचा विषय नाही की हाच ड्रायव्हर पाहिजे बैल पळ असं काय नाही. कुठलाही ड्रायव्हर असं बैल पळत. सुट्टीला कोण असतं काय? सुट्टीला तिकडं गेले की ते दत्ता मामून आहेत ती एक असते परत अजय माळी म्हणून आहेत तिकडचे दोघं तिघ असते. जसं ज्या मैदानात जायला तर माहिनी भागात गेलं इकडं पांडा म्हणून आहे माहिनीचा मस्त नाही त्यांचा येतो. तसंच भागात जायला तशी पोरं मागे येते. इकडल्या भागात बैल आला आपल्या इकडच्या भागात असला की इथली आसपासची मनसरगावची पोरं माग असेल. तिकडं ओढच भागाला गेलं की माहिनी कातरकटाव लोणी बोसर इकडली पोर येते. तिकडं खाटाव ह्याच्या कोरेगाव भागात गेलं तिकडं खनेरखेड साप आसपासची पोर येते बैला मग. आता तुमचं शिक्षण इंजिनिअरिंग झालंय अगदी, परंतु ह्यानात तुम्हाला कसं काय झालं? बारावीत असताना बारावी झाल्यावर खूण घेतला तेव्हा डिप्लोमाला ऍडमिशन टाकलेलं बारावी नंतर. आणि जेव्हा कोरोना आला कॉलेज बंद झाली त्यामुळे दिवसभर बैला बशीच बाहेर फिराय पण येत नव्हतं काय नव्हतं. तसंच खोंडावला लागत गेला कॉलेज जसं पूर्ण झालं असं शर्यती चालू शर्यतीला जायचं करायचं. जॉबला गेलं तरी आपलं बैल पाळा गेला की ती मोबाईलवर बघायचं म्हणजे तिथनं बसून नियोजन करतो तुम्ही पण शो बैल घाला तो घालून द्यायचो पोर घेऊन जायची बैल. पण ती जेव्हा आपण तिथं आहे एक वेगळाच आनंद येतो तिथनं बघण्यात आनंद वेगळाच. माझा जॉब आहे का सोडला? आता जॉबला नाही. जॉब सांगे की जेणेकरून अनेक लोक अनेक पोरांना घरची का होती ती बैलाकडे जाऊ नको काय तुला नाद लागलाय बेकार म्हणजे काय विषय केलं घरच्यावर काय जादू केली काय कसा विषय? पहिल्यापासून आमच्या घरात असं भजनाचा आनंद म्हणजे आवड जास्त आहे. पहिल्यापासून असं घरातली रागवली तर काय करायचं ही एवढंच की बाहेरनं कुठनं आलं की चार शिया दिल्या मारलं आपलं संध्याकाळी घरात पकवाज आहे आम्ही दोघं वाजवतो म्हणतो काढायचा बसायचं बसतं की बाबा येऊन बसते ती म्हणते ती झालं त्यातनं सगळा राग निघून जातो राग निघून जातो. महाराष्ट्र केसरी परशा कुठल्या मैदानात झाला? नागटनला. नागटनला किती गाड्या आल्या तिथं? तिथं तरी गाड्या एक नाही एक शंभर जास्तच गाड्या असेल. पहिलंच मैदान महाराष्ट्र ते नागटनला झालं तेव्हा आपली सगळी टॉपची पाया होती. तेव्हा आम्ही पण इथलाच भागातला बैल जातोय म्हणून ते म्हणतात चला पाया जाऊया खर्च घालतो म्हणून गेलतो आम्ही. तिथं गेल्यावर मार खाल्ला तिथं बैल बघितला आपले असं तोंडऱ्याचा लक्ष म्हणून महागाव मध्ये सांभाळतो बाब्या ग्रुप महागाव त्यांच्याकडे अक्षय मोरे गोडवली बलमाज मालक ही सगळी नियोजन करते त्याचं. ते बैल घातला आम्ही तिथं आम्ही राहिलो मराठी झालो जेव्हा फायनलला आम्हाला एक नंबर तास आलत. एक नंबर तास असताना गाडी सुटताना सुट्टीला लेट सुटली दोन नंबर तास आली गाडी आमच्या तासावाली गाडी बाहेर गेली तेव्हा बैल आमचा अडकलेला छकड्यात असं एक 100 फूट बैलाला ओढत नेलत त्या गाडीनं. बैल काढला पण मार खाल्ला गुलाल झाला ह्याला म्हणतो होता कितवा नंबर झाला ह्याला अपेक्षा नव्हती. मराठी किस्त्री झालो त्या मैदानात आपण राहिलो एवढाच आनंद मोठा होता. म्हणजे जर बैल पलीकडे तासातला बैल इकडे ह्या तासाला नसता जर तुम्ही एक दोन नंबर केला दोन तरी केला असता बाहेर झालाच की महाराष्ट्र फायनल राहिला म्हणजे महाराष्ट्र. काका शेवटचा प्रश्न एक माझा असा आहे की पोरं एवढी शिकवली आणि ह्या नादात लावली असं लोकांनी तुम्हाला कधी हिनवलं का? अतिशय सारखं विनवण्या माझ्या केल्या ते विनवण्या केल्या गेल्यात की पोरं एवढी शिकवून हे करून बिनकामाची ह्या बैलगाडीच्या क्षेत्रात किंवा बैलांच्या पाठीमागे लावली ती त्याचा पैसा त्याचा पैशाला आता मागणी त्याला 25-30 लाखापर्यंत मागणी झाल्या. पैसे करून मोकळं व्हा बंगला बांधा घर बांधा तर मला आसुरी संपत्तीच्या मागे असल्या जीवाला सोडून आसुरी संपत्तीच्या मागे जायचं नाही हेच माझं ध्येय आहे. मुलं किती जरी शिकले तर त्यांच्या नशिबानं ते शेवटी हा त्यांना आशीर्वादच देणार आहे. काय एवढंच माझ्या फक्त अपेक्षित आहे माझ्या मनामध्ये त्यांना कधीही म्हणजे कुठल्याच बाबतीत त्यांना कमीपणा देणार नाही ते. काका म्हणजे एवढं तुम्ही बोलताय तुमचे बोलताय तरी तुमच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं काय विषय आहे म्हणजे काय नातं आहे तुमचं? तसं त्यानं नातंच लावले अगदी अगदी जीवा भावाचं म्हणजे माझा तिसरा मुलगा आहे. हा फक्त भगवंत आहे
माझ्या पोटाला आल्यागत भगवंत आलाय हा एवढेच माझी म्हणजे जास्त त्याच्यावरती हे आहे काय. त्यांना जे पराजय हा हा फडात गेल्यानंतर होतोच, त्यांना कधी पराजय झाला म्हणून मी पण कधी त्याच्यावर नाराज नाही, आणि कधी त्यानं जिंकून आलाय म्हणून पण त्याच्यावर कधी मी हरकून गेलेलो नाही. इतकं म्हणजे त्याचं गुणी हे गुणी जीवन म्हणायचं ते ह्या बाळानं मला दाखवून दिले. कसं मी आता परमार्थात आता जवळजवळ 45 वर्ष झालं परमार्थात आहे. मग परमार्थात काय करायचं असतंय ते देवानं भगवंतानं मला आणून हे साक्षात उभा केलंय परमार्थाचं फळ. तर मी न असुरीच्या संपत्तीच्या मागणं लागता सत्तेच्या पुण्याच्या मार्गानं चाललेला माणूस आहे. धन्यवाद काका, मनात डोळ्यात पाणी उभं राहिलं. तर मित्रांनो धन्यवाद बरं का, आणि गेम चेंजर फरशा आज आपण त्याची मुलाखत पाहिली. खरंच गरीबाच्या घरचा चटणी भाकरीवाला हा पैलवान आहे मित्रांनो. एक नंबर बैल पळतोय आता.